गुड आफ्टरनून टू ऑल स्टूडेंट्स. टुडे वी आर गोइंग टू टीच और स्टार्ट टू टीच द फर्स्ट चैप्टर ऑफ मैथमेटिक्स पार्ट वन. नेम ऑफ फर्स्ट चैप्टर इज सिक्स. July. In this chapter, we are going to study the different collections. We know that in everyday life, number of collections. But of these, some collections are said to be the sets, and some collections are not say the sets. Which collections are the sets and which collection does not the sets, we study in this topic, we teach in this topic. या घटकामध्ये आपण या प्रकरणामध्ये संच हा भाग आपण पाहणार आहोत. काही समूह संच असतात, काही समूह संच नसतात. कोणते समूह संच असतात? आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनेक समूह माहिती आहेत, परंतु त्यापैकी काही समूह संच आहेत. समूह म्हणजे कलेक्शन. काही समूह संच नाही. तर कोणते समूह संच आहेत आणि कोणते समूह संच नाहीत? दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही बऱ्याच समूहांचा अभ्यास केलेला आहे. त्यातली काही उदाहरणं मी तोंडी सांगणार आहे. काही पुस्तकात दिलेली आहेत, त्याहीपेक्षा जास्त मी काही उदाहरणं तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही शिकत असलेला तुमचा वर्ग विषय ठीक आहे क्लास. तुम्ही राहत असलेले तुमचे कुटुंब फॅमिली. तुम्ही खेळत एखादा खेळ खेळत असाल तर तुम्ही खेळत असलेल्या तुमच्या खेळाडूंचा संघ. टीम ऑफ प्लेयर्स. संघ. तुम्ही राहत असलेले तुमचे गाव. गावामध्ये सुद्धा एक गावामध्ये राहत असलेल्या लोकांचा एक समूहच आहे. तुम्ही राहत असलेलं तुमचं गाव. किल्ल्यांचा जुडगा. कलेक्शन ऑफ कीज. कलेक्शन ऑफ कीज. किल्ल्यांचा जुडगा. फ्लावर ऑफ बकेट. फ्लावर ऑफ बकेट. BUKET. Flock of birds. Pile of notebooks. Collection of numbers. Numbers like as 1, 2, 3, get it. हे काही समूहाबद्दल वापरत असलेले शब्द आहेत. क्लास, फॅमिली, टीम, विलेज हे पुस्तकात नसलेली उदाहरण आहेत. पुस्तकात असलेली उदाहरण. कलेक्शन ऑफ कीज. किल्ल्यांचा जुडगा. फ्लावर ऑफ बकेट. फुलांचा वृक्ष. फ्लॉक ऑफ बर्ड्स. पक्ष्यांचा थवा. आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा उडत जात असतो. पाईल ऑफ नोटबुक्स. एकावर एक वह्या ठेवल्यानंतर वह्यांचा गठ्ठा तयार होतो. वह्यांचा गठ्ठा. तो वह्या गठ्ठा हा शब्द समूह आहे. कलेक्शन ऑफ नंबर्स. संख्यांचा समूह.
We use a special word for each collection above. प्रत्येक collection साथी आपने एक वेगड़ा शब्द वापरने लाये. This is also the collection of students. Teach in the class. तुम्ही राहत असलेलं कुटुंब हा सुद्धा एक समूह आहे, हा सुद्धा एक कलेक्शन आहे. तुम्ही ज्या खेळाडूंचा संघ हा सुद्धा एक समूह आहे. तुम्ही राहत असलेलं तुमचं गाव हा सुद्धा एक समूह आहे. किल्ल्यांचा जोडा हा सुद्धा समूह आहे. कोणते समूह संच असतात? ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येते. इफ वी कॅन डेफिनेटली if we can definitely and clearly decide the objects in the collection such type of then such collections are called as the sets asha prakarcha samuhanna sancha se mhanta ja samvat or very definition a well defined collection is called as a well defined collection of objects is called is called a set. If we can definitely and clearly then such collections are called as sets. such collections are called as sets asha samuhanna sancha ase mhantat. तर मग आपण बघूया कोणत्या समूहांना संच म्हणत नाही. पण ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात अशा समूहांना संच म्हणतात. पण असे कोणते समूह आहेत की त्यांना संच म्हणत नाही. इफ वी कॅन नॉट डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन then such collections are not called as the sets. ashe konte samuh ahet ki tya samuhatle ghatak apla achuk va nemkepanane sangta yet nahi. apan pahuya tyavarche udaharan. tumcha vargatil hushar vidyarthyancha samuh तुमच्या वर्गातील हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांचा समूह तुमच्या गावातील गरीब व्यक्तींचा समूह तुमच्या गावातील सुखी लोकांचा समूह तुमच्या गावातील श्रीमंत लोकांचा समूह तुमच्या गावातील दुःखी लोकांचा समूह. इथं आलेले जे शब्द आहेत हुशार कमी हुशार सुखी दुखी गरीब हे शब्द सापेक्ष आहेत. कारण तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह जर तयार करायला गेलं तर यावर्षी हुशार विद्यार्थ्यांची अगोदर व्याख्या करावी लागेल. हुशार विद्यार्थ्यांची नेमकी व्याख्या आपल्याला आतापर्यंत पुस्तकात कोणी म्हणते 50% वरचा विद्यार्थी हुशार आहे, कोणी 60% वरचा, कोणी 90% वरचा आहे. नेमका कोणता हुशार आहे त्या हुशारीची व्याख्या करा. समजा केले 60% वरचे विद्यार्थी हुशार आहे. परंतु आज जे 60% जास्त गुण घेणारे विद्यार्थी ज्या आज जर समूहात आपण समर्थ केले त्यांची यादी केली यावर्षी 10वी ब च्या वर्गात शिकत असलेले
नवी मध्ये 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणारे परंतु या वर्षी 10वी बच्या वर्गात शिकत असणारे विद्यार्थी यांचा तर समूह केला। तर पुढच्या वर्षी हे विद्यार्थी 60 टक्क्यापेक्षा जास्त गुण घेतीलच का नाही हे सांगण्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, कारण या नवीला 60 टक्के गुण घेतलेले विद्यार्थी पुढच्या वर्षी 10वीला 60 टक्क्यापेक्षा कमी गुण सुद्धा घेतील। म्हणून तशा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा हुशार विद्यार्थ्यांच्या समूहामध्ये समावेश करावा किंवा नाही हे सांगण्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, हे समजण्यामध्ये साशंकता निर्माण होते। म्हणून हुशार विद्यार्थ्यांचा समूह आपल्याला तयार करता येत नाही। अगदी त्याचप्रमाणे गरीब तुमच्या गावातील गरीब व्यक्तींचा समूह तयार करता येणार नाही। आज असणार गरीब व्यक्तींचा समूह इतक्या दारिद्र्यरेषेखालचे विद्यार्थी समजा लोक गरीब असतात, परंतु आज दारिद्र्यरेषेखालचे व्यक्ती त्यांचा समूह आज तयार केला, या 5 वर्षात हे लोक दारिद्र्यरेषेखाली होते म्हणून ते गरीब होते, परंतु 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ते दारिद्र्यरेषेखालचे लोक पुन्हा श्रीमंत, त्याच्यातले काही लोक श्रीमंत झाले असतील। म्हणून गरीब लोकांचाही समूह तयार करता येत नाही, त्यातले घटक अचूक नेमके सांगता येत नाही। आज जरी सांगता आले तरी 10-20 वर्षानंतर त्यांच्या समूहामध्ये बदल होतो। परंतु असे काही समूह आहेत किती वर्षानुवर्ष जरी पाहिला तर त्यांच्या समूहामध्ये बदल होत नाही। उदाहरणार्थ आठवड्यातील वारांचे तुमच्या आठवड्यातील वार, आठवड्यात एकूण 7 वार असतात, यात काही बदल होणार आहे का? 100 वर्षानंतर जरी आला तर आठवड्यामध्ये तेच वार होणार। नैसर्गिक संख्यांचा संच सेट ऑफ नॅचरल नंबर्स केव्हा बी आहे हेच राहणार आहे, जगात कुठे जाऊन विचारा तेच राहणार आहे। म्हणजे त्या समूहातील घटक अचूक नेमकेपणे आपल्याला सांगता येतात, त्यांचे डेफिनेशन आपल्याला करता येते आणि म्हणून ते समूह संच आहेत। तर तशा प्रकारचे काही समूह संच नाहीत। या ठिकाणी काही उदाहरणं आपण पाहूया, इथं पुस्तकामध्ये काही उदाहरणं दिलेली आहे। सी द एक्झाम्पल्स गिव्हन बिलो and decide whether it is a set and decide whether it is a set or not. Number one, आपण यात काही उदाहरणं देत त्यापैकी कोणते समूह संच आहेत आणि कोणते नाहीत हे आपण यातून पाहणार आहोत। त्यावर आधारित असणारे हे उदाहरण आहे। डेज ऑफ ए वीक, डेज ऑफ ए वीक, डेज ऑफ ए वीक आताच मी सांगितलं होतं उदाहरण घेतलं, आठवड्यातील वार आपल्याला अचूक नेमकेपणे सांगता येतात। म्हणजे या समूहातले घटक आठवड्यातले घटक, आठवडा हा एक समूह आहे आणि त्यातले घटक आपल्याला अचूक नेमके सांगता येतात, म्हणून हा आहे संचार। ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, ब्रेव सी एच आर एल डी, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास, तुमच्या वर्गातील शूर विद्यार्थ्यांचा समूह। आज असणारे शूर विद्यार्थी उद्या शूर राहतीलच का नाही हे सांगता येणार नाही, म्हणून अशा प्रकारचे समूह संच असणार नाही। स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र, तिसरं उदाहरण घ्या, दुसरं आहे मंथ्स इन अ इयर, मंथ्स इन अ इयर, वर्षातले 12, वर्षात किती महिने असतात, वर्षात 12 महिने असतात, किती वर्षानंतर या आणि बघा या समूहामध्ये वर्षात असणाऱ्या महिन्यांचा समूह 12 असेल तो 13, 17, 19 होऊ शकणार नाही। फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, फर्स्ट
टेन काउंटिंग नंबर्स दहा पर्यंतच्या मोस्ट संख्या एक दोन तीन पासून दहा पर्यंत असणार आहे. यात काही बदल होणार का? नाही. म्हणून हे सुद्धा काय आहे? संच आहे. प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम, प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम, आपल्या सूर्यमालेतील उपग्रह, आपल्या सूर्यमालेतील उपग्रह किती आहे? तर हा संच आहे का नाही? हा सुद्धा संच आहे. सौरमालेतील उपग्रह आपल्याला निश्चितपणे सांगता येतात. हा सुद्धा काय आहे? संच आहे. ही काही उदाहरणं झाल्यानंतर व्याख्याही पाहिजे, उदाहरण पाहिजे. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिव्हन युजिंग कॅपिटल लेटर्स. सर्वसाधारणपणे संच दर्शविण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा उपयोग केला जातो. जनरली सेट्स आर रिप्रेझेंटेड बाय ENGLI इंग्लिश कॅपिटल लेटर्स. लेटर्स ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डॅश 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 जेड अँड एलिमेंट्स ऑफ द सेट्स, एलिमेंट्स ऑफ द सेट आर डिनोटेड बाय ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डॅश 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 डिनोटेड बाय इंग्लिश स्मॉल लेटर्स ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई लाइक दिस. इफ ए इज एन एलिमेंट, इफ ए इज एन एलिमेंट ऑफ सेट ए, ऑफ सेट ए, देन वी राइट इट एज, देन वी राइट इट एज ए बिलोंग्स टू सेट ए एंड इफ ए इज नॉट एंड if A is not element of set A, then we write it as जर ये हा संच ए चा घटक असेल तर हे चिन्हामध्ये आपण असे लिहितो ए आणि वास्तव कसे ए बिलॉंग्स टू एलिमेंट ए बिलॉंग टू सेट ए बिलॉंग्स टू ए एलिमेंट ए बिलॉंग्स टू ए एंड इफ ए इज नॉट ए इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए देन वी कैन राइट सिंबॉलिकली लाइक दिस ए डज नॉट बिलॉंग्स टू ए एंड रीड एज ए डज नॉट बिलॉंग्स टू ए. या ठिकाणी काही उदाहरण आपण बघूया. नाउ लेट अस ऑब्जर्व द सेट ऑफ नंबर्स. नाउ लेट अस ऑब्जर्व द सेट ऑफ नंबर्स. आपण आतापर्यंत मागील इयत्तामध्ये काही संख्यांचे कलेक्शन्स पाहिलेले आहेत, ते ऑब्झर्व करून बघूया. संख्यांचे संच पाहिलेले आहेत, ते ऑब्झर्व करूया. कॅपिटल इज इक्वल टू वन कॉमा टू कॉमा थ्री कॉमा
Dash is a set of natural numbers. आपल्याला माहित आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1, 2, 3. दिस सेट ऑफ नंबर्स इज कॉल्ड एज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. कॅपिटल डब्ल्यू, इफ वी ऍड 0 इन द सेट ऑफ नॅचरल नंबर्स वी गेट द डिफरंट कलेक्शन दॅट इज अ सेट ऑफ होल नंबर. Is a set of integers. Is a set of integers. Q is a set of rational numbers. Q is a set of rational numbers. R is a set of real numbers. Real numbers. तर हे काही संख्यांचे संच आहेत, संख्यांचे समूह आहेत, हे आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहेत. इन दिस वे हियर वी एंड आवर पीरियड. तर हा पाठ आपण यूट्यूबच्या स्वतः माझ्या चॅनलला टाकणार आहे. तर यूट्यूबवर आपण दररोजचे पाठाचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळावेत. मी जर चॅनलला तो माझ्या चॅनलला पाठ टाकला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावेत यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन्सचं जे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा. तुम्हाला दररोज नोटिफिकेशन मिळून जातील.